नमस्कार, मी अक्षदा, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. दरवाजाचे कुलूप तोडून घरातून 1,37,000 दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी दिनांक 26 रोजी सकाळी 6 वाजता मोशी येथील गंधर्व नगर येथे उघडकीस आली. हेमंत शंकर भोर वयवर्ष 35 राहणार गंधर्व नगर मोशी यांनी या प्रकरणी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भोर यांचे घर शुक्रवार दिनांक 25 रोजी रात्री ते शनिवार दिनांक 26 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 41 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 18 ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, 2 ग्रॅम कानातील टॉप आणि 2,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,37,000 ऐवज चोरून नेला. पुढील तपास MIDC भोसरी पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, मोशी. मी साक्षी हेमंत भोर. माझ्या घरामध्ये काल दिनांक 26 पहाटे 3 वाजता घरफोडी झाली. आम्ही माझ्या मिस्टरांची काम रेग्युलर नसल्यामुळे आम्ही गावालाच राहायचो. मी माझी 2 मुलं गावालाच राहायचो, पण मिस्टर येऊन जाऊन करायचे. 5 दिवसाची ड्युटी असायची त्यांची. त्याप्रमाणे CCTV सोसायटी असल्यामुळे, सिक्युरिटी असल्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो. माझे 7 तोळे दागिने मी इथेच ठेवून गेले होते की जाताना काही गडबडीत लक्षात न आल्यामुळे आणि मिस्टरांचं येणं जाणं असल्यामुळे सोसायटीच्या सिक्युरिटीमुळे मी गावालाही अनसेफ असल्यामुळे मी इथेच ठेवलं. पण झालं असं की इथेच घरफोडी झाली. माझ्यावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. आज आम्ही किती दुःखात आहोत हे सांगण्याच्या पलीकडे आहे, पण अशी कधीही कोणाकडे कोणावरही वेळ येऊ नये. आज जशी आमची वेळ आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे, सतर्क जरी घरी कोणी आलं तरी खबरदारी घेऊन त्यांना डिटेल्स द्या. जास्ती काही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. त्याच कारणाने आमच्यावर अशी असा प्रसंग ओढवलाय. असा कधीही कोणावर ओढू नये, म्हणून काळजी घ्या, सतर्क राहा. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.